त्यानंतर पुढची बातमी कोरोना संदर्भातली आहे. तिसरी लाट आली तरी राज्यात अंदाजे 13 लाख जणांना एकाच वेळी बाधा होईल असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. तिसऱ्या लाटेत एकूण रुग्णांची संख्या 60 लाख इतकी असेल, त्यापैकी 12% म्हणजे सुमारे 7 ते 7.25 लाख लोकांना ऑक्सिजनची गरज लागेल असंही टोपे म्हणाले. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेला आपण सर्वांनीच अधिक गांभीर्यानं घेतलं पाहिजे हे स्पष्ट असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. तिसऱ्या वेळेमध्ये जो अंदाज व्यक्त करण्यात येतो तो 60 लाखाचा व्यक्त करण्यात येतो. मग त्यामध्ये आपल्याला असंही असतं की 12% लोकांना ऑक्सिजन लागतं असा आपल्याला दुसऱ्या वेळचा अनुभव आहे. मग तेवढे आपण जर का 12% of 60 लाख जे लागतील ते मागच्या वेळी आपल्याला एका वेळी 6.5 लाख लोक पेशंट ऍक्टिव्ह पेशंट होते ते आता थर्ड वेव्ह मध्ये असं बाधित असं भाकीत केलं जातं जे काही अंदाज येते सगळे की 13 लाख लोक एखाद्या वेळेस बाधित होऊ शकतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढे बेड्स लागू शकतील.